केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणूक जाहीर केली. 10 मार्चपासून आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली, त्यामुळे अनेक विकास कामांना खीळ बसली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन केले आहे. त्यामध्ये आचारसंहिता कालावधीत तेंदुपत्ता व या प्रकारच्या बाबी संबंधात निविदा, लिलाव इत्यादी प्रक्रिया करता येणार नाही अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे जिल्ह्यातील तेंदुपत्ता हंगामावर संकट कोसळले आहे. तेंदुपत्ता हा आदिवासी नागरिकांचा प्रमुख हंगाम असून तेंदुपत्ता लिलावाची प्रक्रिया आचारसंहितेमधून वगळण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांमधून केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. शेतीची कामे आटोपलेली असतात, त्यामुळे तेंदुपत्ता हंगामात तेंदुपाने गोळा करून मजुरांना चांगल्या प्रकारे मजुरी मिळते. याच मजुरीच्या पैशाच्या भरोशावर आदिवासी नागरिक खरीप हंगाम तसेच वर्षभरातील उदरनिर्वाहासाठी व्यवस्था करून ठेवतात. तेंदुपत्ता हंगाम हा विशिष्ट कालावधीमध्येच करणे अनिवार्य आहे. मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे तेंदुपत्ता निविदा किंवा लिलाव करता येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे ग्रामसभांना तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया पार पाडणे अवघड झाले आहेत, त्यामुळे हजारो मजुरांवर संकट कोसळले आहे. भामरागड या एकाच तालुक्यात केवळ 11 कोटींची उलाढाल होते. संपूर्ण जिल्ह्यातील मजुरांचा कोट्यवधींचा रोजगार हिरावला जाऊ शकतो, त्यामुळे अतिदुर्गम भागाचा विचार करून तेंदुपत्ता निविदा व लिलाव प्रक्रिया आचारसंहितेमधून वगळण्यात यावी अशी मागणी मजुरांमधून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.